करा प्लीज, अपन आमचा प्रवेश द्वार पूर्णपणे मोकळा ठेवायचा आहे, ऑडियन्स गॅलरीज अपन भरपूर बनलेले आहेत, जा तिथे निवांत बसा आणि तुमच्यासाठी आज भरपूर आणि भरगोत असे बक्षीस आहेत, खास करून लकी ड्रॉ देखील आहे, तिथे कुठल्या प्रकारचे तुमच्याकडनं पैसे घेतले जाणार नाहीयेत आणि ऐवाजेलसाठी आकर्षक असं बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। तो बघा एक पारितोषिक असणार आहे, नवापाडा संघ खेळतोय आणि ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय सुरेशजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे। जर नवापाड्याने हा सामना जिंकला तर रोख रक्कम 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि हा सुपर संडे आहे आणि 11,000 सोबत एक बोकड देखील दिलं जाणार आहे। सन्माननीय सुरेशजी जोशी साहेब जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं हा पारितोषिक दिला जाईल नवापाडा संघाला। अजून काय सूचना आहेत, मग मॅच ऑन झाली आहे, जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये। थँक्यू सो मच। हॅलो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत। राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रीमान सुधीरदादा भंडार शेटपाटील आयोजित पद्मविभूषण नामदार शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृतिचषक 2023 पर्व नववा दिवस अंतिम या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। जाऊयात आपण सेमी फायनलच्या लढतीकडे, नवापाडा विरुद्ध नारिवली। बॅकफील्ड लावून कट करण्यात आलं आणि कवच सदर एक सुंदर झेल, ज्या झेलने डाव संपला संदीप मात्रेचा, पाचवरती पहिला धक्का नवापाडाला। खूप सुंदर झेल टिपण्यात आला त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आपण बघितले हनुमान यांनी कॅच पकडली, सतीश मात्रे पर्पल कॅप होल्डर आहेत, गोलंदाजीमधून त्यांनी विकेट मिळवलेल्या आहेत, मात्र इथे ॲज अ बॅट्समन चांगली कामगिरीची अपेक्षा होती, ते बाद होतात। पाचवरती पहिला झक्का नवापाडाला दिलेला आहे तो गोलंदाज मनोहर भोईर यांनी आणि या गोलंदाजाने देखील 7 विकेट मिळवलेले आहेत। बघूयात आपण शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळेल, अपडेट वारंवार तुम्हाला मिळत राहतील। 5 धावा झालेल्या आहेत, पहिल्या विकेटचं नुकसान टार्गेट आहे ते, माफ करा, पहिलाच डाव सुरू आहे। सेमी फायनलची लढत नवापाडा विरुद्ध नारिवली, 40+ ग्रामीण फॉर्मॅट। मनोहर ऑन साइड ला उकळण्यात आला, एक चांगला फटका, पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा योग्य वापर, 1 बाउन्स, ओव्हर 0, 4 रन्स। वंडर बाबाच्या आशीर्वादानं गातील गुणगान सहान थोर, क्रिकेट संघांचे कर्णधार, महानेता शरद पवार साहेबांचा साऱ्यांना आहे अभिमान, महानेता शरद पवार साहेबांचा साऱ्यांना आहे अभिमान, चषक मानाचा ग्रामीण संघांचा, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम। चांगला फटका पाहायला मिळाला उमेश जाधवच्या बॅटमधून, हुक करत असताना आलेल्या 4 धावा धावसंख्येला 9 या आकड्यावरती नेऊन ठेवत आहेत। नारिवली विरुद्ध नवापाडा, या अगोदर आपण नागाव विरुद्ध वडोली सी मध्ये रेग्युलर फॉर्मॅटची सेमी फायनल लढत बघितली, ज्यामध्ये नागाव विजय होऊन अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहेत। त्या अगोदर आपण 40+ फॉर्मॅटमधली सेमी फायनलची लढत बघितली होती, तिथे चिकनगर विजयी सॉफ्ट हँडने या ठिकाणी चेंडूच्या रेषेपर्यंत गेले होते आणि त्यामुळे फक्त सॉफ्ट हँडने पुश करण्यात आलं त्या ठिकाणी चेंडूला। पॉइंटच्या दरम्यान हा चेंडू गेला होता, ज्यावरती मिळते ती 1 धाव आणि 1 धावसंख्येच्या सहाय्यानं हे धावफलक तुम्हाला पाहायला मिळत आहे 10 या आकड्यावरती। ग्लोबल टेनिस क्रिकेट या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना त्यांची संपूर्ण टीम पहिल्या दिवसापासून कार्यरत आहे, प्रथमेश गायकर, संकेत गुरव, अक्षय कडू, स्वप्नील भोईर, सुमित भोईर, पुण्यवर्धन खिल्लारे, सूरज जाधव, तुषार खंडारे आणि नरेश कडव। आज तुम्हाला ड्रोन कॅमेरा देखील पाहायला मिळतोय, म्हणजे विहंगम दृश्य देखील तुम्हाला निश्चितपणे मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतील। 1 धाव शेवटच्या चेंडूवरती आली, पहिला षटक संपत, 1 गडी बाद बॅटिंग करणारा नवापाडा 40+ची धावसंख्या, 11 धावा धावफलकावरती। 9 दिवस आपण या स्पर्धेचा कालावधी बघत आहोत, 9वं पर्व या स्पर्धेचं,
80 संघांचा समावेश तुम्हाला पाहायला मिळतो यंदाच्या या पर्वामध्ये. 48 रेग्युलर ग्रामीण, 32 40 प्लस ग्रामीणचे संघ तुम्ही बघतात. ग्रामीण रेग्युलरसाठी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 3,33,333 रुपये आणि आकर्षक भव्य दिव्य स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृतिचषक द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 2,22,222, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 1,11,111. ग्रामीण 40+ साठी ग्रामीण 40+ फॉर्मॅटसाठी प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 1,30,000 रुपये आणि स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृतिचषक द्वितीय 70,000, तृतीय 40,000, चतुर्थ 30,000 इतका कॅश प्राईजेस आहेत. आणि आज खरं तर प्रेक्षकांसाठी तुम्ही देखील बघितलं तर आज लकी ड्रॉ आहे. भाग्यवान प्रेक्षकांना आज आय वॉच देखील मिळणार आहे. सो जेव्हा नाव नोंदणी या ठिकाणी सुरू होईल तेव्हा आपण अवश्य तुमच्या आयोजक प्रेक्षक गॅलरीमध्ये येणार आहेत. त्याचबरोबर सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षक गॅलरीमधून प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर त्यांच्यासाठी एअरबड्स हे देखील देण्यात येणार आहेत. सो प्रेक्षकांसाठी देखील आज सुवर्ण संधी आहे. बघूयात आपण कोणत्या प्रेक्षकाला आय वॉच मिळेल, कोणत्या प्रेक्षकाला एअरबड्स मिळतील. मात्र जाऊयात आपण सामन्याच्या दिवशीने. बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत राजू काटे सेकंड ओव्हर. हा फ्रॅकर कट करण्याचा प्रयत्न होता. येस इट इज आउट. कॉट बिहाइंड. मोठा धक्का. नाराज आहे स्वतःवरती बाळ बोराडे कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण कामगिरी नवापाडासाठी ज्याने केली तो फलंदाज महत्वपूर्ण सामन्यामध्ये बाद होतो. अवघ्या 2 आकड्यावरती 11 नवापाडाला दुसरा धक्का. प्रेक्षक मोठ्या संख्येने तितक्याच मोठ्या संख्येने आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण बघत आहोत 11 आकड्यावरती. दुसऱ्या विकेटचं पतन नारुली. सुरुवात आता चांगली करते महत्वपूर्ण 2 फलंदाज सतीश म्हात्रे आणि बाळ बोराडे यांना बाद केलेल्या. मोठ्या संख्येने दोन्ही संघांचे समर्थक देखील आपण बघत आहोत. आवाज एकेका चेंडू अगणित येत असताना षटकार चौकार आल्यानंतर देखील येतो आहे. विकेट मिळाल्यानंतर येत असताना पाहायला मिळतोय. राजू काटे वेगवान चेंडू तौक करण्यात आला. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून मागे चालला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिली धाव पूर्ण झाले. सेकंडचा कॉल. थोडा फंबल, थोडा वेळ घेतला क्षेत्र रक्षकाने आणि त्याचा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या संघाला. 2 धावा ठिकाणी कन्वर्ट करतात दोन्ही फलंदाज. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 13-13 धावा धावफलकावरती आपण बघत आहोत. दरम्यान आमच्या व्यासपीठावरती जनसं नुकतंच आगमन होत आहे. या स्पर्धेचे आमचे सहआयोजक आदरणीय प्रेमदादा पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या 13, 2 विकेट. प्रगतीपथावर दुसरं षटक. स्ट्रायकिंग एंडला आपण बघत आहोत फलंदाज. बॅटची कडातल्यानंतर पायाला लागून चेंडू आपण बघत आहोत. एक स्ट्रॅक वर्षा दरम्यान कर्णधार येत आहेत त्या ठिकाणी नारिवलीचे विश्वनाथजी मस्कर. खूप सुंदर ओपिनियन दोन्ही कर्णधारांनी दिलं जेव्हा आपण टॉस केला होता. टॉस विनिंग कॅप्टन आहेत विश्वनाथ मस्कर आणि त्यांनी सांगितलं की मी बहुतांशी टॉस जिंकत असतो आणि या स्पर्धेमध्ये तर टॉस विनिंग कॅप्टनला सिल्वर कॉईन चांदीचं नाणं देण्यात येत आहे. धावसंख्या आपण बघत आहोत 14 आकड्यावरती. 2 विकेटचं नुकसान. प्रगतीपथावर दुसरं षटक. राजू काटे फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्यात आला एक्स्ट्रा ओव्हरमध्ये. क्षेत्ररक्षण जरूर चांगलं होतं मात्र पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूला उचलू शकले नाही त्यामुळे मिळते ते 1 धाव आणि 1 धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक पुढे जात असताना आपण बघत आहोत ते 15 धावा धावफलकावरती. दुपारचं 17 आपण बघत आहोत. सेकंड सेमी फायनल 40+ ग्रामीण फॉर्मॅट. राजू डाऊन दी ग्राउंड ऑन ड्राईव्हचा फटका आपण बघत आहोत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. पहिली धाव पूर्ण झाली आहे मात्र इथे दुसऱ्या धावेसाठी धोका होता. उमेश माघारी येतोय. 1 धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक पुढे जात असताना आपण बघत आहोत 6 रन्स. 16 धावा धावफलकावरती आपण बघत आहोत. रविवार सुट्टीचा दिवस मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळते. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृतिचषक 2023 9वा पर्व 9वा दिवस. ऑफसमचा बाहेर होता चेंडू. इट इज व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा येत असताना आपण बघत आहोत. रमेशजी म्हात्रे आणि शशांक पाटील हे दोन्ही ऑफिशियल सध्या या मॅचच्या दरम्यान ऑन ग्राउंड आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये
एसपी आणि बॅटचा चेहरा उघडला, ड्राइव करण्यात येते एक्स्ट्रा कवर मध्ये, मागे चाललाय चेंडू मिसफील्ड, डी मधून क्षेत्र रक्षक येतील तोपर्यंत सहजरित्या आपण बघत आहोत. दोन धावा या ठिकाणी पूर्ण करतात उमेश आणि फलंदाज सतीश. दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं दोन षटकांचा खेळ संपन्न, दोन विकेट्स नुकसान. बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश नवापाडा 40+ ची धावसंख्या आपण बघत आहोत. 19 रन्स 19 धावा धाव फलकावरती. षटकाराचा सन्मान रण मैदानी घुम्याचा आवाज चौकार षटकाराचा सन्मान चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्रह चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्रह पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅट सेकंड सेमी फायनल वेदश्री 11 जय भोलेनाथ मात्रेपाडा विरुद्ध आदर्श क्रिकेट संघ पडले. कॅप्टनने रिपोर्ट करा टॉससाठी. मात्रेपाडाने पडलेचे कॅप्टन. दोन एकाच कॅलिबरचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. मातब्बर संघांच्या दरम्यान तुम्हाला दुसरा सेमी फायनलचा उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळेल. पडले विरुद्ध मात्रेपाडा. टॉससाठी रिपोर्ट करायचा. 19 वरती 2 या डावामध्ये दोन षटकांमध्ये 19 धावा जोडण्यात आलेल्या आहेत. आपण बघत आहोत 4 षटकांचा पहिला डाव आहे. 2 विकेट पडलेल्या आहेत. महत्त्वपूर्ण फलंदाज संदीप मात्रे आणि बाळा बोराडे बाद झाल्यानंतर उमेश जाधव आणि सतीश मात्रे यांच्यामध्ये पार्टनरशिप आपण बघत आहोत. ही पार्टनरशिप कितपर्यंत पुढे जाईल, जितकी पुढे जाईल, वेगाने पुढे जाईल, तितक्याच धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. नवापाडाच्या जवळपास पोचावं लागेल 50 कारण नारिवलीची बॅटिंग ऑर्डर तितकीच खोलवरती आहे. कमी गती होती जरूर, फ्रंटफुटवरती आले मात्र इथे ऑप्शनचा बराच बाहेर आहे. चेंडू रिटर्न क्रीजचा वाईडचा बाहेर, त्यामुळे अंपायरचा इशारा वाईट बॉल. एका धावेने धावफलक आपण बघत आहोत 20 या आकड्यावरती. पहिला वाईड आलाय गोलंदाज संतोष. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, टॉप एज आहे मात्र इथे शॉर्ट स्कोअर लेग मध्ये बॅक हँड एरियामध्ये चेंडू पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, फॉलो थ्रो मधून गोलंदाज पोहोचतील तोपर्यंत सहजरित्या मिळतात त्या दोन धावा. या स्पर्धेच्या आमच्या लाडक्या आयोजक सन्माननीय सुधीरदादा पाटील यांचं नक्कीच आगमन होत असताना या स्पर्धेचे आमचे लाडके शिल्पकार आणि त्यांचं आगमन पुन्हा एकदा आपल्या या व्यासपीठाला पाहायला मिळतोय. आणि लगेचच ते मात्र लगे आपल्या पाहुण्यांशी विचारपूत करत असताना लाडका असं व्यक्तिमत्व या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आणि राष्ट्रवादी युवक सध्या तरी भरपूर आपण कार्यकर्ते बघितले इथे 8 दिवसामध्ये आणि आज देखील मोठ्या संख्येनं दादांचा मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळेल आणि दादांचं नुकताच आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत सन्माननीय सुधीरदादा भंडारशेट पाटील या स्पर्धेचे लाडके आयोजक. यस, स्वागत झालं दादांचं आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकार सतीश मात्रेच्या बॅटमधून. अक्षरशः ऑफस्ट्रमचा बराच बाहेर चेंडू होता, खेचून ऑन साईडला आणला चेंडूला, बॅटच्या सायानं पाठवलं मिडविकेटच्या बाहेर. 6 धावसंख्येकरिता धावफलक 28 वरती मजल मारत आहे. या फटक्यांची नितांत गरज आहे नवापाडाला. प्रगतीपथावर आपण बघत आहोत तिसरं षटक. फुलर लेन पुन्हा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता, ऑफस्ट्रमचा बाहेर, इट इज व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा आपण बघत आहोत. अंपायर्सने पुन्हा एकदा रिकन्सलेशन करत असताना आपल्याला डिसिजन दिलेला आहे, इट इज डॉट बॉल. फुल टॉस आहे, ऑन साईडला टर्न करण्यात जरूर आलाय मात्र फटका फसलेला आपण बघतोय. डाऊन दी बॉल राजू काटेक, सुंदर जेलने डाव संपलाय. फलंदाज सतीश मात्रेचा तिसरा धक्का 28 वरती बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश नवापाडाला.
स्क्रीन वरती सध्या तुम्ही बघत आहात या स्पर्धेचे लाडके शिल्पकार श्रीमान सुधीर दादा वंडरशेट पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष यांच्याद्वारे हा मेगा इव्हेंट आपण बघत आहोत. गेले 9 दिवस या स्पर्धेचे 9वं पर्व स्वर्गीय विजय दादा पाटील स्मृती चषक 2023. 528 खेळाडू ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळत असताना तुम्ही बघितले आहेत. ग्रामीण 40+ फॉर्मॅटमधले 352 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्ही बघितलेले आहेत आणि आजही ते खेळत आहेत आणि प्रेक्षक त्याहून जास्त या स्पर्धेला हजेरी लावत असताना आपण बघत आहोत. आज मोठ्या संख्येने सर्व प्रेक्षक मायबापेठेकडे उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 28, 3 गडी बाद प्रगतीपथावर 3रा षटक गोलंदाज तयार. ऑलरेडी हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगोदरच खेळले होते चेंडूला, बघितलं नाही. पेस व्हेरिएशन, कमी गतीने टाकलेला गोलंदाजाने चेंडू, षटकारानंतर काय कमबॅक. 2 डॉट बॉल, 1 महत्वपूर्ण विकेट गोलंदाज संतोष यांनी मिळवलेली. अवघ्या 9 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांनी मिळवलेली आहे. यशांच्या पाठीमागे यशरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघत आहोत. शरद पाटील यांना क्विक ॲक्शन पाहायला मिळते, क्लोज किपिंग करत आहेत. शेवटचा चेंडू संतोष लेफ्ट करण्यात आला. इट इज डॉट बॉल, एंड ऑफ द 3rd ओव्हर. 3 षटक संपन्न. हनुमान फलंदाजाचा पूर्णपणे चुकला. यस्टॅनच्या वरतून हा चेंडू निघून गेलाय, तो मागे विकेट किपरच्या हातामध्ये. 3 षटक संपन्न, 3 गडी बाद. बॅटिंग करणाऱ्या नारिवली संघाची धावसंख्या, माफ करा, नवापाडा या संघाची धावसंख्या नारिवलीच्या विरोधात 28 धावा धाव फलकावरती. सामने गाजतील रायगड, ठाण्यामध्ये वाढेल ग्रामीण संघांचा मान. सामने गाजतील रायगड, ठाण्यामध्ये वाढेल ग्रामीण संघांचा मान. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्रह. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्रह. ड्रिंक सॉली मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघत आहात सर्व खेळाडू नारिवलीचे जलपान करत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला दोन्ही फलंदाज ज्यांच्यामध्ये चर्चा होईल पाण्याचं सेवन करत असताना, मात्र सध्या आपण बघितलं तर आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी तुम्हाला मॅन ऑफ द टॉर्नामेंटची रेनॉल्ड क्विड कार पाहायला मिळत आहे. आजची संध्याकाळ 528 खेळाडूंमधून कोणता खेळाडू जो या स्पर्धेमधून ही मॅन ऑफ द टॉर्नामेंटची कार आपल्या मेहनतीने आपल्या घरी घेऊन जाईल. धावसंख्या 28 आकड्यावरती 3 विकेटचं नुकसान. अंपायर बघा, 12वा खेळाडू नव्हे तर अतिरिक्त खेळाडू. यस, ड्रिंक्स ब्रेक्समध्ये मैदानाच्या आतमध्ये आले नवापाडाचे, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी त्यांना इम्प्लिमेंट करण्यात येत आहे. बिकॉज जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. संघ कोणताही असो, आम्ही जसं डिसिजन देण्यासाठी हा विहिंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळालं स्क्रीनवरती सध्या. ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्याद्वारे वैकुंठवासी हरिभक्त परांड संत सावळराम महाराज क्रीडानगरी 9व्या दिवसामध्ये आपण आहोत. स्वर्गीय विजय दादा पाटील स्मृती चषक 2023 हे संपूर्ण डोंबिवली शहर तुम्ही बघितलं ड्रोन व्ह्यू च्या द्वारे. बघा पॅवेलियन मधून कोणत्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये येऊ शकत नाही.
आपल्याला बॅट चेंज करायचे असेल तर अंपायर्सला अगोदर कॉल करा आपण आणि बॅट चेंज केलीच पाहिजे याची देखील नोंद घ्या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते तुम्हाला फॉलो करावेच लागतील. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन्स. 3 षटक संपत, 28 धावा, 3 विकेटचं नुकसान, 14 षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सचिन. बॅकफुट लॉन स्क्वॉड कॅटचा प्रयत्न, थर्ड मॅन मध्ये क्षेत्र रक्षक आहेत, थांबवलं चेंडूला. एक धाव जरूर मिळते आणि एका धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक पुढे जात असताना आपण बघत आहोत ते 29 या आकड्यावरती. जी 2 रनची पॅनल्टी आहे ती आपण सेकंड इनिंगमध्ये जेव्हा नारोली संघ बॅटिंग करेल पहिल्या ओव्हरनंतर आपण त्यांच्या धावसंख्येमध्ये ॲड करणार आहोत. याची देखील नोंद घ्या. दोन्ही संघांनी धावसंख्या आपण बघत आहोत 29. हाफ टॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज घेऊन थर्ड मॅन मध्ये पुन्हा चेंडू. आणि ते आपण जर बघितलं तर मागे मिड ऑन मध्ये बॅकअप मिळतंय. धावसंख्या जर आपण बघितली एज होती जरूर, मात्र फर्स्ट स्लिप मधून हा चेंडू मागे गेला होता. थर्ड मॅनचे क्षेत्र रक्षक बघा वेगाने आले होते. उमेश जाधव धावत आहेत, पोहोचले होते पॉपिंग क्रीज मध्ये. जरी डायरेक्ट हिट झालं असतं तरी तितकासा फरक पडला नसता. 30 वरती धाव फलक, गोलंदाज तयार. ऑन साइड वळवलाय, फटका फसलेला आपण बघतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान वॅकेंट एरियामध्ये पडला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. उचलून फेक करण्यात येईल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा. एकेरी दुहेरी धावा नव्हे तर आता त्यांना चौकार षटकारामध्ये चेंडूला कन्वर्ट करायचं आहे, मात्र ते सध्या तरी जमत नाही आहे. धावफलक जर आपण बघितलं तर जाऊन पोहोचले 32 वरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. उमेश जाधव ऑफ स्टम्पचा बाहेर आता उभे आहेत, जो तुम्हाला समर पारचा पिंटू पारच्याचा स्टान्स पाहायला मिळतो व्यावसायिक खुल्या गटांमध्ये, मात्र त्याच स्टान्सने सध्या उमेश जाधव. ऑन साईडला वळवला, एक चांगला फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू सीमा पार, राष्ट्रवादी षटकार. सुंदर होतं, बॅटवरती मिडल झाला चेंडू, टायमिंग योग्य जुळलं होतं. स्क्वेअर लेग क्लिअर, षटकार. सुंदर सुंदर फटका, साने धावफलक 38. स्क्वेअर कट करण्यात आलाय, मात्र इथे थर्ड मॅन मध्ये कॅश ड्रॉप. क्षेत्ररक्षक थोडा बाजूला सरकला होता, व्यवस्थित चेंडूचा जिथे लँड होत होता तिथपर्यंत पोहोचला, मात्र हातामधून हा चेंडू निसरला. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आहे. ऑफ स्टंप चालू की बाहेर निघाले, जास्त बाहेर होता चेंडू, ज्याला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे हा चेंडू निसटला. क्षेत्ररक्षक अशोक मस्कर यांच्या हातामधून. धावसंख्या 39 आकड्यावरती. हे जाय पुन्हा एकदा मागे येतोय चेंडू गली रिजनमध्ये, त्या ठिकाणी एक धाव मिळते. डाव संपला तो पहिला, ज्या ठिकाणी बॅटिंग केली गणेश नवापाड्याने विकेट पडले. 3 धावा झालेल्या त्या 40 धावा आणि आता 41 धावसंख्येचं लक्ष आहे ते गावदेवी क्रिकेट संघ नारिवली समोर, जेव्हा ते सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करतील. सेमी फायनल चेंडर तुम्ही मित्रांनो बघत आहात 40+ ग्रामीण फॉर्मॅटमधून नारिवली विरुद्ध नवापाडा, टार्गेट असेल 41. जाऊयात लगेचच आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पडले विरुद्ध मात्रेपाडा, ग्रामीण रेग्युलर फॉर्मॅटमधली ही दुसरी सेमी फायनल. आमचे दोन्ही अंपायर्स शशांक पाटील आपण लगेचच व्यासपीठाशी संपर्क साधायचा. ऑन ग्राउंड अंपायर शशांक पाटील, व्यासपीठाशी संपर्क साधा. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. तर नक्कीच दोन्ही टीम आदर्श पडले आणि जे बोललात मात्रेपाडा, आपण ज्या दोन्ही टीम मच्छिंद्र आणि टीमचे कॅप्टन वैभव, आपल्या पूर्ण टीमला पूर्ण स्क्वॉड घेऊन आपण रेडी राहायचं आहे. तिथे आपल्याला टॉस आम्ही करणार आहोत आणि निमंत्रण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत.
जीपीएल आपल्याला 40 प्लस चा पाहायला मिळेल आणि त्याचा आपण हा इन्व्हिटेशन आमंत्रण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सुधीर दादा भंडार शेठ पाटील ठाणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवा काँग्रेस पार्टीचे तर दादा विनंती आहे. तर दादांना हा नक्कीच निमंत्रण दिला जातोय. जीपीएल आपल्याला 40 प्लस ची पाहायला मिळेल. या मेकी आपण देखील यायचे रमेश मात्रे. 16 ते 20 जानेवारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि लीग स्वरूपात नक्कीच आपल्याला ही स्पर्धा नक्कीच. अमित गायकर आपण देखील यायचे आपल्याला देखील हा इन्व्हिटेशन. या दादा प्रेमदादा आपण देखील या पुढे सर्व या मॅनेजमेंट कमिटी सगळे या बाळादादा या लगेचच प्रेम यायचं आहे. हा इन्व्हिटेशन जीपीएलचा आपल्याला 40 प्लस ची जीपीएल पाहायला मिळणार आहे आणि तो इन्व्हिटेशन आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आवर्जून या आणि या 40 प्लस देखील आपल्याला जीपीएल पाहायला मिळेल. सुभाष दादा पाटील असतील, सचिन दादा असतील, रमेश म्हात्रे असतील, हे नक्कीच यांच्या माध्यमातून एस पी पॅनलच्या माध्यमातून आपण खास करून बघू ही जीपीएल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 16 ते 20 जानेवारी 40 प्लस ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून म्हणजे 40 प्लस जी नक्की जी संघटना आपली ग्रामीण संघटना आहेत हे सगळे आयोजक आहेत एस पी एलचे आणि याच्या माध्यमातून आपण बघू शकाल आपल्याला जीपीएल आता त्याचं पाहायला मिळणार आहे. आणि इथं आपल्याला हा निमंत्रण देत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून या पुढचा जो टॉस आहे तो ग्राउंडच्या आतमध्ये होणार आहे म्हणून दोन्ही टीम आदर्श पडले आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्रेपणा आपण दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. आपला टॉस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. तो चलिए धन्यवाद राहुल भुर सर और उसके साथ साथ बात करेंगे यहाँ पर करण कालन सर. चलेंगे मुकाबले की तरफ. थोड़ा सा आवाज़ बढ़ाइए मॉनिटर का. राष्ट्रवादी युवा का कांग्रेस थाने जिला देखिए हम देख सकते हैं अध्यक्ष श्री सुधीर दादा भंडार शेठ पाटिल देखिए आयोजित विजयदा पाटिल स्मृति चषक में सभी का तहदिल से स्वागत है. आदरणीय सबके लाडल देखिए बात करेंगे यहाँ पर सर. शरद पवार सब देखिए इनके जन्मदिन के ऊपर हमेशा इस टूर्नामेंट को आगाज किया जाता है. तो प्रेमदादा पाटिल यांना देखील निमंत्रण या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. सुभाष पाटील आहेत आणि आपल्याला जीपीएल पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून हा निमंत्रण आपण देत आहोत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा देखील आपण निमंत्रण देत आहोत. नक्कीच प्रेमदादा भंडार शेठ पाटील यांना सुभाष पाटील हे नक्कीच निमंत्रण पत्रिका देत आहेत. आवर्जून भेट द्या. जीपीएल आपल्याला पाहायला मिळेल. 40 प्लस ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातूनच हे नक्कीच स्पर्धेचं आयोजन आहे. मॅनेजमेंट कमिटी नक्कीच सुभाष असतील, आमचे शशांक असतील, सर्व नक्कीच रमेश म्हात्रे असतील, हे सगळेच नक्कीच असं नियोजन करणार आहेत. थँक्यू सो मच. जवळपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये तो चलिए चलेंगे. यहाँ पर 41 रनों के टारगेट है और जहाँ पर 4 ओवर का मुकाबला है और कौन सा टीम देखिए यहाँ पर बनेगी. दूसरा टीम फाइनल पर पहुंचने वाली यार. ये चलिए भाई पहली गेंद के बदले की शुरुआत हो चुकी है. हडसावन की घटाता हुआ 4 रन. तुम्हारा पहला मिलती स्मार्ट वॉच है, स्मार्ट हेडफोन देखे. आम्ही सकाळीच अनाउन्समेंट केली होती आणि काल देखील आम्ही अनाउन्समेंट केली होती की लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला सुंदर गिफ्ट्स नक्कीच मिळणार आहेत आणि तो लकी ड्रॉचा नक्कीच जे कुपन्स आहेत तुमच्यापर्यंत आमची मॅनेजमेंट कमिटी पोहोचवेल आहेत. सुंदर तुम्हाला नक्कीच वॉच पाहायला मिळतील. ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जे लकी प्रेक्षक असतील
मात्र नक्कीच पारितोषिक दिले जातील। नक्कीच तुम्हाला स्क्रीन वरती बक्षीस आणि पारितोषिक पाहायला मिळतात। लकी ड्रॉला थोडासा सुरुवात होईल आणि तुमच्यापर्यंत जे कूपन आहेत ते आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून थोड्याच वेळात पोहोचवले जातील। हे सगळेचे सगळे गिफ्ट्स तुम्हाला पाहायला मिळतात सध्या तरी आमच्या मेगा स्क्रीन वरती सुंदर संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून। और बिल्कुल राहुल सर, बात करेंगे आज सुपर संडे ने स्पेशल संडे बन जाएगा दर्शकों के लिए भी। और बात करेंगे राजू काठे भाई, इनका बल्ला देखिए बड़ा तेज चल रहा है यहाँ पर। और दर्शकों की तरफ से देखिए शोर शराबा, फाइनल तक पहुंच रहे। देखिए 40 प्लस के यहाँ पर दूसरा कौन सा टीम होगा। चिकनगढ़ टीम देखिए पहली, देखिए 40 प्लस की टीम फाइनल तक पहुंच चुकी है। और दूसरी टीम कौन सा टीम होगा। और ये चलिए भाई विकेट, बड़ा विकेट से राजू काटे देखिए बिग विकेट से यहां पर गिरता हुआ। तो चलिए चलेंगे मैच की तरफ, लेकिन इस ओवर के बाद है चलेंगे फिर से एक बार प्रॉपर के सुभाष पांडे सर कॉन्ग्रेचुलेशन बात देना चाहूँगा। निश्चित रूप से 40 प्लस ग्रामीण लीग देखने को आपको काफ़ी जल्दी मिलेगा, बड़ा अच्छा सोच है। चलेंगे मैच की तरफ यहाँ पर, बहुत बढ़िया देखिए हम बस विश्वनाथ मस्कर साहब देखिए जब टॉस जीते थे रायगढ़ समाज वास उनके सलाहकार, और उन्होंने जिक्र किया था कि हमने अपने खिलाड़ियों से काफ़ी उम्मीद रखे हैं। लेकिन राजू काटे देखिए बिग विकेट से गिरता हुआ। हाँ बाला बुराडे देखिए बात करेंगे विकेट के कीपर, कहते हैं ना चीते की चाल बाज की नजर है। बाला पुराटे के विकेट कीपिंग के ऊपर कभी शक मत करना, रेगुलर क्रिकेट भी नवापड़ा के लिए बहुत बेहतर खेले थे। लेकिन जैसे 40 प्लस में हेड हुए उसके बाद देखिए टीम में और मजबूती ताकत बढ़ता हुआ, दोनों बैटर आपस में बातचीत करते हुए। और देखिए दर्शकों के लिए लकी ड्रॉ देखिए, एक सुनहरा मौका देखिए, खूबसूरत वॉच और हेडफोन। अल्पेश जी इसलिए तो कहते हैं ना प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। आज देखिए सुधीर दादा का देखिए पूरे ठाणे रायगढ़ ने महाराष्ट्र टेनिस क्रिकेट महाराष्ट्र में देखिए समाज में भी देखिए ऊंचा दर्जा के काम, हमेशा गरीबों को मदद करना, सपोर्ट करना, कोविड के समय मेडिकल का सुविधा देना। और इस टूर्नामेंट में देखिए चार चांद लगाते हुए माइन ऑफ द सीरीज के लिए देखिए फोर व्हीलर्स है। अगला मुकाबला भी देखिए एक बिग फाइट मुकाबला होने वाला है जिसका टॉस शायद विकेट पर मैदान पर है। चला तर संयोजकांना मी विनंती करेन, या मॅचमध्ये जो नवापाडाचा खेळाडू आहे गोलंदाज सतीश मात्रे जे पर्पल कॅप होल्डर आहेत, सो आपण त्यांना ती कॅप प्रदान करायची आहे। या अगोदरच्या मॅचमध्ये आपण ऑरेंज कॅप होल्डरला ऑरेंज कॅप दिली होती, जे हाय स्कोरर आहेत या स्पर्धेमधले आतापर्यंतचे, सो आता हायस्ट विकेट टेकरला आपण ही पर्पल कॅप देणार आहोत। मी विनंती करेन आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये। नवापाडाचे गोलंदाज सतीश मात्रे जे हायस्ट विकेट टेकर आहेत आतापर्यंतच्या या स्पर्धेमधले, त्यांना आपण ही पर्पल कॅप देणार आहोत। या स्पर्धेचे लाडके शिल्पकार राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रीमान
सुधीर दादा वंडरशेट पाटील, त्यांच्यासोबत अमितजी गायकर, प्रदीप दादा पाटील आणि त्यांचे सहकारी आणि आमचे गुरु बंधू तुतारी वादक सध्या तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये जात असताना. सतीश म्हात्रे ज्यास विकेट टेकर आहेत, स्वर्गीय विजय दादा पाटील स्मृती चषक 2023 या 9व्या पर्वाचे त्यांना ही पर्पल कॅप प्रदान करण्यात येईल. चांगली संकल्पना जी आपण नेहमीच इंडियन प्रीमियर लीग मध्ये बघत आलेलो आहोत, जे तुम्हाला स्वर्गीय विजय दादा पाटील स्मृती चषकामध्ये देखील पाहायला मिळत आहे. सुधीर दादा पाटील यांच्या शुभेच्छा त्यांना ही प्रदान करण्यात आलेली आहे. अभिनंदन सतीश म्हात्रे. नाव बॅक टू द क्रिकेट. मान्यवरांना पुन्हा मी विनंती करेन आपण या आमच्या VIP डाईज मध्ये आणि आपण जाऊयात लगेचच कॉम्बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा इट्स ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. अब बिल्कुल देखिए यहाँ पर करण सर, ये अद्भुत नजारा आप देख सकते होगा दादा. देखिए यहाँ पर तशीब रखते हुए निश्चित रूप से प्रपल की अब देखिए बात करेंगे. सतीश म्हात्रे दावेदार, सबसे ज्यादा विकेट है. इसलिए तो कहता हूँ हमेशा दोस्तों कि जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, CCTV पर नहीं. और आज देखिए बात करके राष्ट्रवादी युवक कांग्रेस ठाणे जिला अध्यक्ष सुधीर दादा वंडरशेट पाटील, देखिए इनके माध्यम से बिग शो और बिग शो में देखिए बात करेंगे. यहाँ पर से प्रपल कैप देकर खिलाड़ी को देखिए तस्वीर रखते हुए बहुत बहुत स्वागत है. खूब मजा आएगा. तो चलिए टीम का टोटल बात करेंगे. 11 रन से लेकिन जो 2 रनों के पेनल्टी थी ये देखिए यहाँ से एड किया जा चुका है. ध्यान रखना होगा दोनों टीम, 13 रन बन चुका है टीम का स्कोर. तो चलिए फूल को खुशबू मिली, कली को बाहर मिला, हम थे जीत के इंतजार में. हमें यहाँ से 2 रनों का पेनल्टी मिला. उसके बाद देखिए स्क्वायर कट क्या बढ़िया. देखिए अल्पेश जी, इसलिए तो मैं कहता हूँ रेगुलर क्रिकेट से कहीं बेहतर शॉर्ट सिलेक्शन देखिए 40+ के क्रिकेटर खेलते हुए. रेगुलर क्रिकेट जब बल्लेबाजी के लिए होते हैं ना, SP पैनल भी परेशान हो जाते हैं. सुभाष पाटिल सर लीजिए, क्योंकि इतना सफल हो जाते हैं ना, कभी कभी वाइड देना भी इनके लिए मुश्किल हो जाते हैं. लेकिन जो 40+ के खिलाड़ी हैं ना, जब गार्ड जहाँ लेते हैं जगह से खेलते हैं. स्क्वायर कट देखिए, कवर ड्राइव, स्ट्रेट ड्राइव, बहुत बढ़िया. इसलिए देखिए आज इनका 4 चांद लगता हुआ. करण कारण सर इसे कहते हैं पुरानी सड़क पर नई मकान किसकी है. ट्रॉफी तक देखिए हम देख सकते हैं स्क्रीन पर जब जब पहुंचते हैं वहाँ पर. GTC देखिए यहाँ पर, और लकी ड्रॉ देखिए देख सकते हैं. खूबसूरत घड़ियाँ देखिए हम देख सकते हैं, वॉच. और उसके साथ देखिए बात करेंगे हेडफोन और दर्शकों के लिए खास करके प्यार. आज सुपर संडे को थोड़ा सा स्पेशल संडे बनाया जा रहा है. और भास्कर दादा की देखिए टीम, डांसर टीम भी वहाँ पर तैयार हैं. इस बार देखिए गेंद को खेला, मिड ऑन नहीं है, खुला है. और लॉन्ग ऑन तैयार है, लेकिन जब तक लॉन्ग ऑन देखिए आता तब तक दोनों बैटर देखिए बहुत बड़ी आसानी से यहाँ पर 1 रन निकालते हुए. तो चलिए दर्शकों के बाद, दर्शकों के लिए देखिए सुनहरा मौका. मैदान के बाहर कैच पकड़ रही है एयरबर्ड्स, देखिए बात करेंगे यहाँ पर. दर्शकों के लिए यहाँ पर सुनहरा मौका है भाई, मैदान के बाहर आप भी कैच लीजिए और इनाम लेकर जाइए. आज हर किसी के लिए मौका है अल्पेश जी. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. 19 रन बनाए जहां पर देखिए टारगेट है 41 की है. और एक देखिए स्क्वायर कट इस बार देखिए डीप पॉइंट बाउंड्री लाइन पर रखा गया है. यही तो बात का कि रेगुलर क्रिकेट में देखिए पॉइंट नज़दीक रहते हैं, लेकिन 40+ क्रिकेट देखिए आज कितना बेहतर शानदार बल्लेबाजी करते हुए श्रेय जाता है अर्जुन सेठ पाटिल साहब. देखिए बात करेंगे अध्यक्ष 40+ के. और जैसे देखिए डोंबोली में सबसे ज़्यादा देखिए 40+ का यहाँ पर हंगामा देखने को मिला पिछले 2-3 सालों में. उसके बाद देखिए आज महाराष्ट्र में हर कोने पर देखिए इस बार देखिए ऊंचाई तो ली है, क्या लंबाई लेके हर लंबाई भी यहां से लेता हुआ झलक 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 दिखला जा 6 रन.
इसका पीछा कर रहे हैं। अगला मैच देखिए टॉच किया जाएगा वीक, तो चलिए बात करेंगे डांसिंग ग्रुप, आपसे गुजारिश करना चाहेंगे कमेंट्री बॉक्स के सामने आइए और दर्जर कमेटी की तरफ से आपको गुजारिश किया जा रहा है सामने आइए यहाँ पर से वास्कर दादा के। देखिए डांसिंग ग्रुप हम देख सकते हैं और अगला मैच का देखिए जो एक बड़ा मैच देखिए इंतजार कर रहे हैं और ये देखिए सीधे बल्ले से खेला पर देखते हैं अंपायर का डिसीशन यहाँ पर रमेश मात्रे सर का इशारा था वह चार रन है और ये चलिए यहाँ पर शोर शराबा होता हुआ यहाँ पर से क्योंकि नारुली टीम धीरे धीरे कदम बढ़ा रही है जीत की तरफ। का खेल समाप्त हुआ है, दोबर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 30 रन है और अल्पेश जी कहते हैं ना अब दुकान में ताला लगने वाला है क्योंकि अगला मुकाबला देखिए बिग फाइट्स मुकाबला आने वाला है जय भोलेनाथ मात्रेपड़ा टीम और जिस टीम के सामने देखिए अधेश पल्ले टीम देखिए यहाँ पर से और पिछली टूर्नामेंट में सपना टूटा था 64 रन की टारगेट रखा गया था और वागलन टीम सामने थे और ऐसे से खाम्बल पड़ा की टूर्नामेंट था लेकिन उसके बाद देखिए कहते हैं ना भूखा सिर हमला करता है जख्मी सिर तबाही और इस बार देखिए इसी टूर्नामेंट में फिर से 64 रनों की टारगेट रखा गया लेकिन इस बार देखिए खूब हमला किए और 64 रनों की टारगेट को हासिल करने के साथ साथ टीम टॉप 4 में पहुंचने के साथ तो अगला मैच देखिएगा बढ़िया मुकाबला होगा। दोनों टीम देखिए ऐसा बेहतर टीम है और टीम का स्कोर देखिए बात करेंगे यहाँ पर 30 रन बनाए हैं लेकिन अभी भी जीत की बात करेंगे ना 11 रनों की जरूरत है। उस मैच का देखिए टॉच इस मैच के बाद किया जाएगा और रेगुलर क्रिकेट की बात करेंगे दूसरा सेमीफाइनल मुकाबला देखिए यहाँ पर और 12-13 नागांव टीम देखिए कॉन्ग्रेचुलेशन बात देना चाहेंगे बहुत बढ़िया जीत हासिल की और क्या देखिए यहाँ पर से पैक देखिए क्राउड हम देख सकते हैं खचाखच लगभग 17,000 से ज़्यादा इस सनसनी मुकाबला की आनंद लेते हुए अंतिम देह कदमों का देखिए बहुत बढ़िया इस्तेमाल करते हुए लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं लेकिन तब तक देखिए दोनों बैटर अपने जगह पर सुरक्षित हैं और 4 ओवर का देखिए जहां मुकाबला है आपको यहां से 11 गेंद और 11 गेंद के ऊपर देखिए बात करेंगे 11 रनों की जरूरत है। देखते हैं हालत नाजुक तो इतनी नहीं है। ओह बढ़िया देखिए कदमों के चहल करने कर ली स्टेप आउट करके खेल दिया पर लॉन्ग अप थे लेकिन गेंद देखिए टिप लॉन्ग अप पर पहुंचता हुआ आता हुआ 4 रन अपन क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और रनिंग बिटवीन देखिए कितने तेज भागते हुए और यहाँ भी बाउंड्री लाइन के करीब मैच सुरू ठेवा कमेंटरी जरा अपन बंद ठेवायचे बाइट्स सुरू आहे म्हणून बाबू साहब अपन जरा ओके ओके कमेंटरी बंद करा डीजे देखील अपन थोड़ा बंद करायचे 2 मिनिट मी तुम्हाला सांगेल माइक ओवर करतो यस तर अपन पुनः एक कॉमेंट्री कंटिन्यू कराए बाबूसा यस तो चलिए धन्यवाद 1 रनों की जरूरत है जीत के लिए। चलिए बात करके मात्रेपड़ा टीम योगेश मात्रे रफ्तार के सौदागर इलाका 13 धमाका मेरा
ये टीम देखिए, रायगढ़ लीजिए, ठाणे लीजिए, हर विभाग में अपनी पहचान को बेहतर बनाई है। और पल्ली टीम भी देखिए, यहाँ पर विकेट गिरता हुआ। अल्पेश जी कहते हैं ना, जुड़ गए तो शेर भी घबराएगा, टूट गए तो गिदड़ भी सताएगा। और ये टीम देखिए, हर खिलाड़ी इकट्ठा होने के साथ है, इनकी ताकत मजबूत है। लेकिन से नारोली टीम भी देखिए, दर्शक सो सराबा मैदान पर देखिए ड्रिंक्स पहुँच रहे हैं, क्योंकि बात करेंगे जीत के लिए केवल एक रन हो गई जरूरत है। और यहाँ से मौका है, थोड़ा चलेंगे डीजे मास्टर के पास, इन्हें कम मौका मिलता है क्रिकेट में जितनी सादी हल्दी में। लेकिन चंदो फोटानी सर बहुत बेहतर सॉन्ग की तरफ एक चलते हैं, अभी भी एक की जरूरत है। देखा होगा तो चलिए बात करेंगे यहाँ पर से, कड़ा टक्कर मुकाबला होगा। कहते ना खेल जिंदगी का हो, मातृपड़ा टीम कहा जाए तो ऐसा नहीं कि डम्बोली मलंग बिगाड़ के बाद साथ साथ बात करेंगे करजत लीजिए, पनवेल लीजिए, शेर दिल के नाम से तूफान मचाए हैं। लेकिन देखते हैं आज एक तूफानी सेमीफाइनल मुकाबला होगा, बहुत बड़ा सेमीफाइनल मैं कहूँगा, जो 2011 में हिंदुस्तान ऑस्ट्रेलिया के बीच में सेमीफाइनल देखने को मिला था, शायद मैं कह सकता हूँ ऐसा सेमीफाइनल मुकाबला देखने को मिलेगा। कहते ना खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। बहुत बढ़िया, देखिए यहाँ से अपने यहाँ से बात करेंगे। देखिए थोड़ा सा टेस्ट यहाँ पर फील्डिंग यहाँ पर पाला हो रहा है, देखिए यहाँ पर तैनात करते हैं, क्या एक रन है यहाँ से बचा। विकेट की तरफ थोड़ा नजर गंवा लेते हैं भाई, यहाँ पर 3 विकेट गंवाए थे। और दूसरी तरफ बात करेंगे तो यहाँ से 2 विकेट गंवाए नारोली टीम, यानी यहाँ पर 1 रन विकेट नहीं गंवाते हैं। तो तीसरा विकेट अब मैच में आएगा, मैच आता रंगा था, रंगा था वाला मैच। तो चलिए बात करेंगे, अभी 1 रनों की जरूरत है, जहाँ पर कंपल्सरी देखिए बात करेंगे 40+ का रन बनाना आपको, जो रो लेने की तरफ से यहाँ पर है। लेकिन विकेट की तरफ नज़र घुमा लेते, दोनों टीम 3-3 विकेट, लेकिन यहाँ विकेट नहीं माना रहता है, इनके लिए नियम है कंपल्सरी चेसिंग। और 5 गेंद बचा है, 1 रनों की जरूरत है। पाला बोराडे ने देखिए यहाँ पर अटैकिंग फील्डिंग लगाए हैं विकेट के पीछे, यहाँ पर देखते हैं क्या उनके चाल यहाँ पर काम आएंगे। अल्पेश जी आपने देखा होगा आमिर खान और टुंगेल की एक पिक्चर, गुज्जर को पकड़ने के लिए मेला लगाया गया था, मेला तो बाला बुराडे ने यहाँ पर मेला लगाया था। लेकिन देखिए मेला में यहाँ पर कामयाब हो गए, क्योंकि मेला में हो गया खेला। कॉन्ग्रेचुलेशन बात देना चाहेंगे नारोली 40+ टीम, देखिए यहाँ पर चौके के साथ फाइनल तक पहुंची, लेकिन नवापड़ा 40+ टीम आपको भी कॉन्ग्रेचुलेशन रहेगा, यहाँ पर टॉप 4 में पहुंचे। देखिए और यहाँ से देखिए जो फाइनल होगा 40+ मुकाबला की बात करेंगे,